आता बातमी पाहूयात लालबाग मधल्या सिलेंडर स्फोटाची. मुंबईत सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. लालबाग मधल्या साराभाई बिल्डिंग मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. आगीत होरपळून 13 जण जखमी झालेले आहेत. जखमींवर केईएम जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापौर किशोरी पेडणेकरांनी जखमींची भेट घेतलेली आहे. मुंबईमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय. मुंबईतल्या केईएम जे जे रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. यापैकी 4 जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर मसीना रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. मुंबईत सिलेंडर स्फोट झालाय. लालबाग मधल्या साराभाई बिल्डिंग मध्ये हा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय. स्फोटाची भीषण स्फोट साराभाई बिल्डिंग मध्ये झालेला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की भिंती सुद्धा पडलेल्या आहेत. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शिवाय सिलेंडरच्या स्फोटाच्या भडक्यात 13 जण जखमी झालेले आहेत. या 13 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, ज्यांच्यावर मसीना रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी हे 70-90% भाजले असल्याची माहिती मिळते आहे.